राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली मुंबईमधील वांद्रे भागात ही थरारक घटना घडली हल्लेखोरांनी सिद्दीकी यांच्यावर नऊ बंदुकीतून गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे सहा गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली सिद्दीकी यांची हत्या कुणी केली हत्येमागचं नेमकं कारण काय काही राजकीय का वैमनस्यातून ही घटना झाली का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे बाबा सिद्दीकी यांची हत्या नेमकी कशी झाली या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं याची माहिती सविस्तर घेऊयात बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री नऊ पंधरा ते नऊ वीसच्या दरम्यान हल्ला झाला त्यानंतर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेतली शनिवारी रात्री वांद्रे पूर्व या परिसरात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला या हत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेला पहिला आरोपी हा मूळचा हरियाणातील रहिवासी आहे तर दुसरा आरोपी उत्तर प्रदेशमधील आहे या घटनेत मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट अनेक दिवसांपासून तयार केला जात होता सिद्दीकी यांना ठार करण्याचा प्लॅन फायनल झाला त्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळी दाखल झाले बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकी रात्री नऊ वाजेपर्यंत खेरवाडीतील कार्यालयातच होते त्यानंतर साधारण साडेनऊच्या सुमारास दोघेही बरोबर घरी जाणार होते मात्र जिशान सिद्दीकी आधी खेरवाडीला जाण्यासाठी निघाले जिशान सिद्दीकी गेल्यानंतर पाच मिनिटांनी बाबा सिद्दीकी देखील नेहमीप्रमाणे भेटीगाठी घेत कार्यालयाबाहेर पडले आता असं सांगण्यात येत आहे की बाबा सिद्दीकी यांची कार शंभर मीटर अंतरावर उभी होती या दरम्यान लोकांना भेटत असताना काहीतरी फुटल्याचा मोठा आवाज झाला फटाके फुटले असावेत असा कार्यकर्त्यांचा समज झाला मात्र आजूबाजूला कोणताच उत्सव सुरू नव्हता त्यामुळं वेगळंच काहीतरी घडतंय याचा संशय बळावला त्याचवेळी काहीतरी स्फोट होऊन धूर निघाला आणि तितक्यात गोळीबाराचा आवाज आला त्यानंतर कार्यकर्ते कारच्या जवळ पोहोचले त्याच वेळी तीन लोक पळून जाताना त्यांना दिसले दुसरीकडं बाबा सिद्दीकी मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडले होते दोन बंदुकेतील एकूण सहाराहून फायर करण्यात आले त्यापैकी तीन गोळ्या सिद्दीकींच्या छातीला लागल्या दोन गोळ्या त्यांच्या कारवर लागल्या एक गोळी बाबा सिद्दीकी तिथं हजर असलेल्या आणखी एका व्यक्तीला लागली कोण होते बाबा पाहूयात बाबा बाबा पूर्ण नाव जियाउद्दीन सिद्दीकी असं होतं ते मूळचे बिहारचे रहिवासी त्यांचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला वडिलांबरोबर स्वतः ते घड्याळ दुरुस्ती करायचे याच काळात त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून राजकारणाला सुरुवात केली बीएमसी मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना एन एस मध्ये प्रवेश केला एकोणीसशे ऐंशी मध्ये वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये वांद्रे युवक काँग्रेसच्या अध्यक्ष आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला यानंतर दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं याच काळात त्यांना राज्य सरकारमध्ये मंत्रीपदी काम करण्याची संधी मिळाली दोन हजार चार ते दोन हजार आठ या चार वर्षांच्या काळात बाबा सिद्दीकी अन्न आणि कामगार राज्यमंत्री होते दोन हजार चौदा मधील विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला पराभव झाला तरी काँग्रेस पक्षाने त्यांना मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचं अध्यक्ष केलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संसदीय मंडळात काम करण्याची संधी मिळाली मागील दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवार महायुती सरकार सहभागी झाले त्यानंतरच्या काळात बाबा सिद्दीकी लवकरच काँग्रेस सोडतील अशा चर्चा सुरू झाल्या अखेर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई विभागाचे अध्यक्ष म्हणूनही बाबा सिद्दीकी यांनी काही काळ काम पाहिलं बाबा सिद्दीकी यांचं बॉलिवूड कनेक्शन कसं होतं पाहूयात मुंबई मधील वांद्रे भागात बॉलिवूड मधील अनेक कलाकार मंडळी राहतात त्यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटीजची बाबा सिद्दीकी यांची जवळीक निर्माण होण्यामागं हे देखील एक कारण होतं राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात बाबा सिद्दीकी यांनी तेव्हाचे लोकप्रिय अभिनेते सुनील दत्त यांची भेट घेतली त्यावेळी सुनील दत्त योगायोगाने काँग्रेसमध्येच होते राजकारणात असल्यानं दोघांची मैत्री होती पुढे सुनील दत्त यांनी मुलगा संजय दत्तशी सिद्दीकी यांची ओळख करून दिली नंतरच्या काळात संजय दत्तनं त्यांची सलमान खानशी ओळख करून दिली बाबांचे बॉलिवूडमधील अन्य कलाकारांशी चांगले संबंध होते त्यांनी दिलेल्या इफ्तार पार्टीत हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आवर्जून हजेरी लावत दोन हजार तेरामधील अशाच एका इफ्तार पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील पाच वर्षे जुने वाद संपुष्टात आले होते त्यांचे वाद मिटवण्यात बाबा सिद्दीकी यांनीही प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे तर मंडळी बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सब मराठी फॉलो करा